तर मित्रांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि सर्वप्रथम सांगू इच्छितो आपल्याला की आपल्या चॅनलचा एम पी एस सी लेवलच्या पंधरा हजार प्लस जी के क्वेश्चनचा ई बुक आलेला आहे तो आपल्याला हवा असेल नक्कीच घ्या आपल्याला गॅरंटी देतो की आपण दहा पुस्तक आपण जी केसाठी वाचण्यापेक्षा हे एक ई बुक त्या दहाच्या बरोबर राहणार आहे त्यामुळे इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे त्याचा लिंक आपल्याला या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल तर जो तुम्ही सध्या सुपर क्लास पाहत आहात त्याच्या नावावर क्लिक करा आपल्याला ई बुकचा लिंक मिळून जाईल तर या सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न प्रश्न पाहूया आपल्या समोर या ठिकाणी असा आहे डॉक्टर आंबेडकर यांनी सुरू केलेले सर्वात पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते वृत्तपत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले सर्वात पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते वृत्तपत्र आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मुकनायक हे जे वृत्तपत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले सर्वात पहिले एक वृत्तपत्र बनलेले आहे तर पुढचा प्रश्न पाहूया मराठा हे प्रसिद्ध वृत्तपत्र खालीलपैकी कशाचा एक प्रकार होता मराठा हे प्रसिद्ध वृत्तपत्र खालीलपैकी कशाचा एक प्रकार होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो मराठा हे जे प्रसिद्ध वृत्तपत्र आहे प्रसिद्ध असलेल्या साप्ताहिकाचा एक प्रकार बनलेला होता पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले दुसऱ्या क्रमांकाचे वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले दुसऱ्या क्रमांकाचे वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक आपल्या समोर एक गिराल एक राहिले मित्रांनो बहिष्कृत भारत हे जे वृत्तपत्र आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले दुसऱ्या क्रमांकाचे एक वृत्तपत्र आहे पुढचा प्रश्न भारतीय सैनिकांना प्रशिक्षण दिलेले आहे ते सांगायचे आहे मित्रांनो भारतीय सैनिकांनी आतापर्यंत किती देशाच्या सैनिकांना प्रशिक्षण दिलेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य मित्रांनो भारतीय सैनिकांनी आतापर्यंत अठ्ठावीस देशांच्या सैनिकांना एक प्रशिक्षण दिलेले आहे पुढचा प्रश्न किंग एडवर्ड एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे किंग एडवर्ड एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही कोणत्या केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील शाहू महाराज आहे किंग एज्युकेशन सोसायटीची एक स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न शाहू महाराजांनी आर्य समाजाची शाखा कोणत्या ठिकाणी सुरू केलेली होती शाहू महाराजांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी सुरू केलेली होती ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील कोल्हापूर हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये शाहू महाराजांनी आर्य समाजाची शाखा एक सुरू केलेली होती पुढचा प्रश्न ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या एका केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील जगन्नाथ शंकर शेट यांनी जे आहे ग्रँट मेडिकल कॉलेजची एक स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीचा सचिवास काय म्हणून ओळखले जात असते ते सांगायचं आहे मित्रांनो ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणून ओळखले जाते ते सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक आपल्या समोर एक योग्य राहील ग्रामपंचायतीच्या सचिवास जो आहे ग्रामसेवक या नावाने एक ओळखण्यात येत असते पुढचा प्रश्न प्रसिद्ध असलेला क्रांती मैदान हा खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो प्रसिद्ध असलेला क्रांती मैदान हे खालीलपैकी आहे ऑप्शन क्रमांक तीन उप राहील प्रसिद्ध असलेले क्रांती मैदान हे जे आहे भारतातील मुंबई या शहरामध्ये एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहेत भारतीय राज्यघटने मध्ये मार्गदर्शक तत्वे खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य हिल जगातील आयर्लंड हा जो देश आहे या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये दे मार्गदर्शक तत्वे हे एक घेण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न गॅस चेंबर हे प्रसिद्ध उपनगर महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे गॅस चेंबर हे प्रसिद्ध उपनगर महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे आणि या सोप अशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे एक क्वेश्चन मी आपल्याला रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे उत्तर येत असेल तर करा कॉमेंट नक्कीच कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून आपण जर उत्तर दिलेले असतील तर नक्कीच पाहतील त्यामुळे तर नक्कीच कॉमेंट करा पाहूया पुढचा प्रश्न समोर काय आहे महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती लेणी स्थित आहे महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती एक लेणी स्थित झालेली ले आहे ऑप्शन क्रमांक दोन उग्रा पांडव लेणी ही जी लेणी आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेली आहे पुढचा प्रश्न शरीरामध्ये कमतरतेमुळे कोणता रोग होत असतो शरीरामध्ये इन्सुलिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता एक रोग होत असतो ऑप्शन क्रमांक दोन उग्रहा मित्रांनो शरीरामध्ये इन्सुलिनच्या कमतरतेमुळे जे आहे मधुमेह हा एक रोग होत असतो तर पुढचा प्रश्न पाहूया पाणीपतची लढाई हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेला आहे किंवा आहे ते सांगायचं आहे पाणीपतची लढाई हा प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या व्यक्तींचा आहे ऑप्शन क्रमांक आपल्या समोर चारोग्य राहील लोकहितवादी यांचा जो ग्रंथ आहे पाणीपतची लढाई हा एक ग्रंथ बनलेला आहे मित्रांनो अकॅडमी आपल्यासाठी नेहमी सारखे अत्यंत महत्वाचे एकदम फ्री क्लासेस घेऊन आलेली आहे त्या क्लासेसमध्ये महाराष्ट्रातील आपल्याला टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत आणि आपल्याला फ्रीचे क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारची खर्च करायची गरज नाही परंतु आपण इच्छुक असाल प्लसचे सबस्क्रिप्शन घेण्यामध्ये तर त्यामध्ये आपल्याला डिपार्टमेंटल पी एस आय एक्झामसाठी अत्यंत महत्वाची बॅच सुरू झालेली आहे मित्रांनो प्लसचे सबस्क्रिप्शन घेऊ इच्छित असाल तर दोन हजार नव्याण्णवच्या च्या आप आपल्याला अठराशे एकोणनव्वद रुपयालाच मिळणार आहे आणि तसेच आपण चोवीस महिन्याचे सबस्क्रिप्शन प्लसचे घेऊ इच्छित असाल ते आपल्याला सोळा हजार सातशे नव्याण्णव पंधरा हजार एकशे एकोणीस रुपयात वेळेलाच मिळणार आहे आपण कुठलेही फ्रीचे किंवा प्लसचे सबस्क्रिप्शन घेत असताना एक्झाम जी के टेन आपल्याला जरूर कोड यूज करायचा आहे ज्यामध्ये दहा पर्सेंटेज डिस्काउंट आपल्याला लगेच मिळेल आणि मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कुठलेही एक प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला इतर कुठल्याही प्लसचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये पाहता येणार आहे तर मित्रांनो या बॅचेसचा लिंक आपल्याला या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे आणि एक्झाम जी हा कोड आपल्याला जरूर यूज करायचा आहे पुढचा प्रश्न जातीभेद हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी व्यक्तींनी लिहिलेला आहे किंवा व्यक्तींचा आहे ते सांगायचं आहे जातीभेद हा प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या व्यक्तींचा आहे ऑप्शन क्रमांक चार आहे लोकहितवादी यांचा जो आहे जातीभेद हा देखील एक प्रसिद्ध ग्रंथ बनलेला आहे पुढचा प्रश्न राजाराम मोहन राय हे कोणत्या देशाला भेट देणारे पहिले भारतीय व्यक्ती बनलेले होते राजाराम मोहन राय हे खालीलपैकी कोणत्या देशांना भेट देणारे पहिले भारतीय नागरिक बनलेले होते ऑप्शन ka क्रमांक एक योग्य राहील इंग्लंड या देशाला भेट देणारे राजाराम मोहन राय हे एक प्रथम क्रमांकाचे भारतीय व्यक्ती बनलेले होते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रास शाहू महाराजांनी दोन हजार पाचशे होती खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रास शाहू महाराजांनी दोन हजार पाचशे रुपयाची आर्थिक मदत दिलेली होती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मुकनायक हे जे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्रास शाहू महाराजांनी दोन हजार पाचशे रुपयाची एक आर्थिक मदत केलेली होती पुढचा प्रश्न विठ्ठल रामजे शिंदे हे कोणत्या समाजाचे प्रचारक होते ते सांगायचं आहे मित्रांनो विठ्ठल रामजे शिंदे हे खालीलपैकी कोणत्या समाजाचे एक प्रचारक व्यक्ती बनलेले होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील विठ्ठल रामजे शिंदे हे जे व्यक्ती आहे प्रार्थना समाजाचे एक एक प्रचारक असलेले प्रसिद्ध व्यक्ती बनलेले होते पुढचा प्रश्न बॉम्बे नेटिव्ह या ग्रंथालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे बॉम्बे नेटिव्ह या ग्रंथालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य बाळशास्त्री जांभेकर जे आहे बॉम्बे नेटिव्ह या ग्रंथालयाची एक स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ पैकी कोणत्या महिलेने लिहिलेला आहे ते सांगायचं आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या महिलेने लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य राहील ताराबाई शिंदे यांनी जे आहे स्त्री पुरुष तुलना हा एक प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ एकूण किती पानाचा होता ते सांगायचं आहे मित्रांनो ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला स्त्री पुरुष तुलना हा प्रसिद्ध ग्रंथ एकूण किती पानाचा होता ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील सदतीस पानाने बनलेला जो आहे ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला स्त्री पुरुष तुलना हा एक ग्रंथ आहे पुढचा प्रश्न स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाच्या पाचशे प्रती कोणत्या ठिकाणी छापण्यात आल्या होत्या ते सांगायचं आहे मित्रांनो स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाच्या पाचशे प्रती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी छापण्यात आलेल्या होत्या ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील महाराष्ट्रातील पुणे हे जे ठिकाण किंवा शहर आहे शहरामध्ये स्त्री रुस्तुल्ला ह्या ग्रंथाचा एकूण पाचशे प्रति एक छापण्यात आलेल्या होत्या पुढचा प्रश्न आपल्याला सत्सार हा खालीलपैकी कशाचा एक हो प्रसिद्ध प्रकार आहे सत्सार हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील नियतकालिकाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे तो सत्सार हा एक बनलेला आहे पुढचा प्रश्न सत्सार हे नियतकालिक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते सत्सार हे नियतकालिक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महात्मा फुले यांचे जे आहे सत्सार हे एक प्रसिद्ध नियतकालिक बनलेले होते पुढचा प्रश्न संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दिलेली आहे संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही प्रसिद्ध घोषणा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दिलेली आहे ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांनो विनोबा भावे यांनी जे आहे संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही एक प्रसिद्ध घोषणा दिलेली होती तर पुढचा प्रश्न पहा आपल्या आहे वेदांकडे परत चला दे हा संदेश खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी दिलेला आहे वेदांकडे परत चला हा संदेश खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी दिलेला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील दयानंद सरस्वती यांनी जे आहे वेदांकडे परत चला हा एक प्रसिद्ध संदेश दिलेला आहे पुढचा प्रश्न पे थ्रू मोबाईल हे खालीलपैकी कशाचे एक विस्तारित रूप आहे पे थ्रू मोबाईल हे खालीलपैकी कशाचे एक विस्तारित रूप आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो पे थ्रू मोबाइल हे जे आहे पेटीएमचे एक विस्तारित रूप बनलेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी स्वतः सारखे दिसणारे संपूर्ण जगामध्ये साधारणतः किती व्यक्ती असतात ते सांगायचं आहे स्वतःसारखेच दिसणारे संपूर्ण जगामध्ये साधारणतः एकूण किती व्यक्ती असू शकत असतात ऑप्शन क्रमांक दोन के राहील स्वतःसारखेच दिसता आणि संपूर्ण जगामध्ये एकूण सहा व्यक्ती एक समाविष्ट असू शकत असतात पुढचा प्रश्न एक निरोगी माणसाचे हृदय संपूर्ण जीवनामध्ये किती करोड लिटर रक्त पंप करत असते एक निरोगी माणसाचे हृदय संपूर्ण जीवनामध्ये किती करोड रक्त पंप करत असते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो एक निरोगी माणसाचे जे हृदय आहे संपूर्ण जीवनामध्ये सोळा करोड लिटर एवढे एक रक्त पंप करत असते पुढचा प्रश्न शारदा सदन या शाळेला किती विद्यार्थी घेऊन सुरुवात करण्यात आलेली होती शारदा सदन या शाळेला एकूण किती विद्यार्थी घेऊन एक सुरुवात करण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील दोन दोन विद्यार्थिनी सह जे आहे शारदा सदन या शाळेची एक सुरुवात झालेली होती पुढचा प्रश्न शारदा सदन या शाळेला दोन विद्यार्थ्यांनी सह कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले होते शारदा सदन या शाळेला दोन विद्यार्थ्यांनी सह कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मुंबई हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये शारदा सदन या शाळेला दोन विद्यार्थ्यांनीसह एक सुरू करण्यात आलेले होते पुढचा प्रश्न ऍसिडिक ऍसिड यापासून खालीलपैकी काय बनवले जात असते ते सांगायचं आहे मित्रांनो ऍसिडिक ऍसिड पासून खालीलपैकी काय बनवले जात असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ऍसिड या पासून जे आहे विनेगर हे एक बनवण्यात येत असते पुढचा प्रश्न पहा प्रश्न आहे गृहिणी हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार होता ते सांगायचा आहे गृहिणी हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार होता ऑप्शन क्रमांक एक राहील गृहिणी हा जो आहे तो प्रसिद्ध असलेल्या मासिकाचा एक प्रकार बनलेला आहे या ठिकाणी ब्रह्माचा भोपळा लवकरच फुटला हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिला होता ते सांगायचा आहे ब्रह्माचा भोपळा हा लवकरच फुट फटला हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील लोकमान्य टिळक यांनी जे आहे असा एक लेख लिहिलेला आहे पुढचा प्रश्न काय आहे ब्रह्माचा भोपळा लवकरच फुटला हा लेख टिळकांनी वृत्तपत्रात लिहिला होता ते सांगायचं आहे मित्रांनो ब्रह्माचा भोपळा लवकरच फुटला हा लेख टिळकांनी कोणत्या वृत्तपत्रात लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील केसरी हे वृत्तपत्र होते या वृत्तपत्रामध्ये लोकमान्य टिळक यांनी ब्रह्माचा भोपळा लवकर क्रस्फोटला हा एक प्रसिद्ध लेख लिहिलेला ले आहे पुढचा प्रश्न कोणत्या समाजाला बाराशे रुपयाच्या छापखाना विकत घेऊन देण्यात आला होता ते सांगायचं आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या समाजाला बाराशे रुपयाचा छापखाना विकत घेऊन देण्यात आलेला होता ऑप्शन क्रमांक चारोग्य सत्यशुध सत्यशोधक समाज हा जो समाज आहे या समाजाला बाराशे रुपयाचा छापखाना एक विकत घेऊन देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न एका ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला काय म्हटले जात असते एका ठराविक काळानंतर नंतर नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला काय म्हणून संबोधले जात असते ऑप्शन क्रमांक चार राहील नियतकालिक का असे जे आहे एका का काळानंतर नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला एक संबोधले जात असते पुढचा प्रश्न कायदेभंग चळवळीमध्ये भाग घेतल्यामुळे पंडित नेहरू यांना एकूण किती वर्षाची जेल किंवा शिक्षा झालेली होती ते सांगायचं आहे मित्रांनो सविनय कायदेभंग चळवळीमध्ये भाग घेतल्यामुळे पंडित नेहरू यांना एकूण किती वर्षाची शिक्षा झालेली होती ऑप्शन क्रमांक दोन युक्त राहील सविने कायदेभंग या चळवळीमध्ये भाग घेतल्यामुळे पंडित नेहरू यांना एकूण दोन वर्षाची एक शिक्षा झालेली होती पुढचा प्रश्न लोकमान्य टिळक यांनी केसरी वृत्तपत्र कोणत्या ठिकाणी सुरू केलेले होते लोकमान्य टिळक के यांनी केसरी हे वृत्तपत्र कोणत्या ठिकाणाहून सुरू केलेले होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो लोकमान्य टिळक यांनी जे केसरी हे जे वृत्तपत्र आहे पुणे या ठिकाणाहून एक सुरू केलेले होते पुढचा प्रश्न या ठिकाणी ब्रेल लिपी ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेली आहे ब्रेल लिपी ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील अंध व्यक्तींसाठी जे आहे ब्रेल नावाची लिपी एक तयार करण्यात आलेली होती तर मित्रांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलेलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढे ही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी आणि आपल्या चॅनलच्या एम पी सी लेव्हलच्या पंधरा हजार प्लस जी के क्वेश्चनचा ईबुक आलेला आहे लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्री सूपर क्लासे